अगं सरिता, अगं काय हे हे? अहो काय काय, मयुरेश भाऊजी रात्रभर कस्तुरीकडे होते की नाही ते घेऊन येतील ना आता तिला. मग तिच्या ओवाळणीसाठी तबक तयार करते. तुम्ही आता उगाच लुडबुड करू नका माझ्या कामात. आणि ह्या फुलांच्या माळा घेऊन जायला सांगा त्या डेकोरेटरला. उगाच भाडं वाढतं एका दिवसाचं. आणि तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला जरा ओरडा, काय रंग लावलाय आपल्या घराला, किती वाईट रंग लावलाय. आणि ते तो दरवाजा पण बघा, काही फिनिशिंग नाहीये, सगळे पैसे फुकट गेलेत आपले. आणि माझं एक काम कराल का तुम्ही, जरा मला खालून 3 लिटर, नाही नको 2 लिटर पुरेल, जरा दूध घेऊन या ना, खीर करीन म्हणते. सरिता एक मिनिट, माझी तू तू ते माझ्याकडे दे, थांबा मला माझ्याकडे दे, माझ्याकडे दे. तू एक काम करते, ते इथे ठेव, हे इथे ठेव, इथे ठेव, इथे बस. अहो तू बस, तू बस बस खाली बस. येतील का मयुरेश भाऊजीला की? हे बघ सरिता, तुझी इच्छा, तुझी तळमळ सगळं कळतंय मला. अगं पण कस्तुरी खरंच इथे परत येणार आहे याची जरा खात्री तर करून घेशील की नाही? अहो असं अजिबात बोलू नका, कस्तुरी नक्की परत येईल, अगदी आत्ताच, माझं मन सांगतंय असं. हो पण माझा मेंदू मला काहीतरी वेगळंच सांगतोय. काल मी तिकडे जे काही बघितलं ना ते. असं काही बोलू नका हो, ती नक्की परत येईल. ती ती लहान आहे अजून, वाईट नाही आहे. आणि कसं होतं की काही जणींना नाही जमत वेगळ्या वातावरणात जाऊन ॲडजस्ट करून घ्यायला. आणि खरं सांगू का, एवढा सगळा गोतावळा बघून ना घाबरली असेल ती. तीच कशाला, मी आले ना नवीन नवीन या घरात तेव्हा मी सुद्धा अशीच घाबरले होते. नीट रुळेल ती आपल्या घरात, पण आता आपली जबाबदारी मोठी आहे. ती चुकली आहे हे अजिबात जाणवू द्यायचं नाही आपण तिला. ती आली ना की मी अगदी प्रेमाने जवळ घेईन तिला. सरिता मला खरंच कौतुक वाटतं तुझ्या या विश्वासाचं. तू हे असं बोलायला लागलीस ना की अशक्य गोष्टी शक्य होतात कधी कधी. रिश काय झालं रे, तू एकटा चालायस? मयुरेश भाऊजी कस्तुरी कुठे? हा ती नाही आली. आणि कदाचित परत कधीही येणार नाही.